लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना सुद्धा जागा वाटपावरून युती आणि आघाडीमध्ये वाद सुरू आहे. एकत्र निवडणुका लढवणार असं म्हणत युती केली खरी, पण कोणाला किती जागा मिळणार यावरून पक्षापक्षांमध्ये खडाजंगी सुरू आहे. यातच नाशिकची जागा शिंदे आणि पवार गटाच्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सध्या या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत आणि विजयाची हॅट्रिक मारण्यासाठी गोडसे आणि शिवसेना पूर्ण तयारी करते. पण यातच छगन भुजबळ या जागेवरून दावा सोडायला मात्र तयार नाहीयेत, त्यामुळे नाशिक लोकसभेचा पेच महायुती समोर आहे. एकंदरीतच इथं राजकारण नेमकं काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर नाशिक लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिला. या मतदारसंघामध्ये सिन्नर, नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, देवळाली आणि इगतपुरी असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. आणि यात अजित पवार गटाचे 2, काँग्रेसचे 1 आणि भाजपचे 3 आमदार आहेत. दरम्यान नाशिकबाबत असं म्हटलं जातं की इंदिरा गांधी असतील किंवा सोनिया गांधी असतील, राज्यात काँग्रेसच्या प्रचाराचा गुलाल हा नाशिकमधूनच उधळला जायचा. पण कालांतरानं सत्तेची गणितं बदलली आणि त्यानंतर नाशिककरांनी आळीपाळीनं शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी दिली. सध्या शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे येथे आमदार आहेत. 2014 मोदी लाटेमध्ये गोडसेंनी खासदारकी मारली होती. गोडसेंनी राष्ट्रवादीच्या छगन भुजबळांचा 1,87,336 मतांनी पराभव केला. भुजबळांसारख्या बड्या नेत्याचा पराभव केल्यानं पक्षानं 2019 पुन्हा एकदा गोडसेंना संधी दिली आणि या संधीचं सोनं त्यांनी केलं सुद्धा. 2019 निवडणुकीत गोडसेंच्या विरोधात भुजबळांचे पुतणे आणि माजी खासदार राहिलेले समीर भुजबळ हे मैदानात होते. तरी सुद्धा गोडसेने त्यांना 2,92,204 मतांनी पराभूत केलं. त्यामुळे यंदाही शिवसेनेतून विजयाची हॅट्रिक मारण्यासाठी गोडसेंच्या नावाची चर्चा जोर धरून आहे. आता याआधीच्या निवडणुकीत भुजबळ विरुद्ध गोडसेचा थेट सामना होता, पण मधल्या काळामध्ये राजकीय समीकरणं बदलली, पुलाखालून बरंच पाणी गेलं आणि एकेकाळी एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवलेले नेते आता मिळून सत्तेमध्ये सहभागी झालेत किंवा विरोधी बाकड्यावरती बसलेत. आता नवीन नवीन जरी हे समीकरण सोपं वाटत असलं, मात्र निवडणुकीत जागावाटपावरून या समीकरणांनी पक्षश्रेष्ठींची डोकेदुखी वाढवली आहे. कारण महायुतीत शिवसेना जरी गोडसेंच्या नावासाठी आग्रही असली तरी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ या जागेसाठी दावा करतायत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील या जागेसाठी भुजबळांच्या नावासाठी आग्रह धरलाय. भुजबळांनी म्हटल्याप्रमाणे त्यांनी खासदारकीची इच्छा बोलून दाखवली नाही, मात्र दिल्लीत झालेल्या महायुतीच्या बैठकीत त्यांच्या नावाची चर्चा झाली. आता थेट दिल्ली दरबारी चर्चा झाल्यानं उमेदवारीवरून गोडसेंची डोकेदुखी वाढली. गोडसेंनी यासाठी हातपाय हलवायला सुरुवात केली. 2 दिवसांपूर्वीच हेमंत गोडसेंनी ठाण्यात येऊन शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री दादा भुसे देखील होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंची गोडसेंनी भेट घेत या जागेसाठी आग्रह केल्याचं समजते. हे सगळं सुरू असतानाच नाशिक मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आता पुणे, कोल्हापूर पाठोपाठ सर्वाधिक मराठा समाज नाशिकमध्ये आहे, त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघात मराठा मोर्चाचा उमेदवार उभा करण्यासाठी बैठक झाली. निवडणुकीत कुठल्याही राजकीय पक्षाच्या उमेदवाराला उभं करायचं नाही, चळवळीतील कार्यकर्त्याला उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला. मतांचे विभाजन होऊ न देण्यासाठी राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी मराठा क्रांती मोर्चाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला. आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच मराठा नेत्यांकडून दंड थोपवण्यात आलेत. भुजबळ यांना तिसऱ्यांदा पराभूत करण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. भुजबळांची पराभवाची हॅट्रिक करून भुजबळांचा राजकारण कायमस्वरूपी संपवणार असल्याचं ॲडव्होकेट शिवाजी सहाणे यांनी यावेळी सांगितलं. छगन भुजबळ यांनी आता वयाचा विचार करून देवदेव करावं असा सल्ला देखील मराठा आंदोलकांनी दिला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या या भूमिकेमुळे लोकसभेसाठी महायुती यासोबतच महाविकास आघाडीकडून लढवण्यात जाणाऱ्या मराठा उमेदवारांसमोर अडचण निर्माण होणार आहे. त्यामुळे आता एकंदरीत नाशिकमधून कोणाला उमेदवारी मिळते महायुतीकडून हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. परंतु यासोबतच मराठी क्रांती मोर्चाकडून किंवा मराठा समाजाकडून कोणता उमेदवार मैदानामध्ये उभा राहतोय हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे ही लढत अर्थातच टफ वाटणार आहे. या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.